पिसुल्ल्या देवूळ वाडो वाठारांत भोंवपी बिबट्याक निमणो रान खात्यान धरलो. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण फाटल्या कांय दिसा सावन पिसुल्लेच्या दिनकर देसाय हांच्या घरा लागीं बिबट्याचो वावर सुरू आशिल्लो. दोन वर्सां जालीं हांगासर बिबट्याचो संचार आसा. हांगा परत परत येवन वाड्यान आमच्या गोरवां खाता. आमी कितके फावटी सांगलें की वाघ येता हांगासर, ताचो बंदोबस्त करा म्हणून, पण कोणी दखल घेवंक ना. पण फाटल्या दिसांच्यान परत एकदा पोरूच्या वर्सा येयलो वाघ. तीन वर्सां खाल्लीं आमची. हांगा हांव वाड्यान दूद काडटा आसतना वासरू वाघ होते वयर येवन घुर घुर करतालो, आनी गाय उठोवन धांवली दाया वयली, गळो मारपाक लागली. बघितलं बॅटरी घालून बघितलं वाघाचं हे आसा. गाय उठली ती धांवली दुधाचेर हे केली. आणि तसे असताना आम्ही फॉरेस्टाकूय सांगले. आणि ह्या फावटी परत येयलो अंदू आणि आमच्या हंगासर घरा गावा हातूर वाड्यान येयलो आणि वासराचेर अटॅक केलो. एक वासराक मारून येले तेणी, खाल्ले हांगा बसोन, वाड्यान बसोन खाल्ले. म्हणून आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटाक कळले आणि परत आयज तो फांतोडेर वाघ येयलो. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटान हांगा बसले जाल्यार पिंजऱ्यान फायनली ट्रॅप जालो. पण आयज पर्यंत ह्या फाटल्या 2 ते 3 वर्सांक म्हाजी 5 ते 6 वर्सां खाल्ली. एक पाडो आणि 4-5 हे वासरां अशी सनक म्हाजो खाल्लो. अशें म्हाका व्हडलें नुकसान तेंच्यांनी केलेलें आसा. आणि परत परत म्हाजे कशें आमी गोरवां म्हणून तेंकां पळयना, एक आमचे फॅमिली मेंबर म्हणून अशें तेंकां आयज पर्यंत पळयत आसा. आणि अशें आसतना सुद्दां परत परत येवन हांगा बिबटो येवन आमकां नुकसान करीत आसा. आणि ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटान आयज जे सापळो बसून ताका हेलो, हे तितून यश मेळ्ळें.